नाशिक सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल आणि महापालिका प्रशासनासह वैद्यकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेकांचा हातभार लागत आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांसह काहींनी व्यक्तिगत स्तरावर नागरिकांना मास्कचे वाटप केले, तसेच सेफ्टी किटचे वाटप सरकारी रुग्णालयातून करण्यात येत आहे. दरम्यान सामान्य नागरिकांना मास्क आणि अन्य वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने नाशिक येथील सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याविषयी अधिक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अंकुश पवार यांनी दिली. प्रतिनिधी फिरोज पठाण, महाराष्ट्र न्यूज 10, नाशिक. भविष्यात जसं म्हणजे आम्ही काही पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की या संपूर्ण प्रकारात आता पोलीस प्रशासनाला 24 तासाची ड्युटी करण्यासाठी सन्माननीय आयुक्तांनी आदेश दिलेले होते. तसं काय असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहून आम्ही त्यांना जितकं सहकार्य करायचं त्या पद्धतीने सहकार्य करण्यासाठी आम्ही आमची तशी आम्ही इच्छा व्यक्त केलेली त्यांच्यासमोर. त्यांनी ते वरिष्ठांशी बोलून आम्हाला त्या संदर्भात कळवलं आहे, पण आम्ही पोलीस प्रशासनाची तत्पर आहोत, त्यांना सेवा पुरवून आहे. नाशिक सर्व पोलीस स्टेशनला.